आपण आलेलो आहोत खंडेश्वरी देवीच्या मंदिरात. जसं आपण ते खंडोबा मंदिर प्राचीन काय नव्हतं ना, खूप सुंदर मंदिर आहे हे. आणि मी तर बीड मध्ये राहत होते तेव्हापासून या मंदिरात येते. आणि ह्या सेविका आहेत मंदिराच्या. तर तुम्हाला सांगण्यात का खेद होतोय मला की मागच्या काही कालावधीमध्ये जेव्हा पण माझ्यावर काही वाईट प्रसंग, त्या देवीच्या मंदिरात बसून मी माझं दुःख व्यक्त करायची, तेव्हा स्वतःला असा भास व्हायचा की तुझं इथं काही नाहीये, तू इथून निघून जा असं स्वतःला फिलिंग यायचं मला. तेव्हा मी इथून भिवंडीला राहायला गेली होती आणि तिथं माझ्या करिअरची सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा आठवणी माझ्या ताज्या होतात मी इथे खंडेश्वरी देवी मंदिरात आल्याच्या नंतर. कारण ना खूप जे दुःख होते ना ते खूप सारे दुःख मी या देवीला सांगितलेले आहेत माझे. मित्रांनो, इथं नवरात्रीला 9 दिवसाची यात्रा भरते आणि देवीचा भरत म्हणजे देवीची यात्रा भरते आणि देवीचे 9 दिवस उपास इथं केले जातात आणि मोठी इथं यात्रा भरते इथं. आणि बरेचसे भाविक जे आहेत ते लांबून लांबून इथं दर्शनासाठी देवीच्या येतात. इथं देवीची पर्डी म्हणतात. आणि विशेष तुम्हाला सांगते एडीएस लाईफस्टाईल मध्ये सुद्धा मी याचं वर्णन केलं होतं एकदा की ज्या पर्ड्यांमध्ये पीठ जमा होतं, मी आज तुम्हाला ओरिजिनल दाखवते, या तुम्ही इकडे. या पर्ड्यांमध्ये जे पीठ जमा होतं हे 2-3 प्रकारचं पीठ असतं, ज्वारी बाजरी गहू असं पीठ असतं हे. आणि इथं जे त्या गुरुविणा आहेत ना त्या सध्या इथं नाही, तुम्हाला दाखवले असते ते आपण. तर इथं पीठ जमा झालेलं असतं ना ते पीठ जमा करून हे विकल्या जातं. जे समजा खूपच गोरगरीब आहेत, धान्य आणायची त्यांची परिस्थिती नाही, त्यावेळेला हेच पीठ मी खाल्लेलं आहे की त्या गुरुविणी विकायच्या आणि 3 रुपये किलोने मला म्हणजे मी विकत घ्यायची त्यांच्याकडून. ते असं पीठ जमा झालेलं ते मला विकायच्या आणि ती परिस्थिती खूप डाऊन होती माझी त्या टायमाला, हेच पीठ मी खाल्लेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा हे असं म्हणजे बीड जिल्ह्यामधलं सुप्रसिद्ध आणि प्रसिद्ध आणि भरपूर पॉप्युलर मंदिर आहे एक जगदंबाचं. हे अंबाबाईचं मंदिर आहे आणि हे खंडेश्वरी नाव हे का पडलं हे मलाही माहिती नाही आहे आणि मी त्याची माहितीही तुम्हाला देऊ शकत नाही. पण बरेचसे माझा जन्म इथंच झालेला आहे आणि मी लहानपणापासून इथं मी नवरात्रीच्या यात्रेला आम्ही यायचो, आमचे वडील आमची आई आणि मी त्यांच्या संगती यायचो. इथं येण्याचं दर्शन घ्यायचो, पारड्या वगैरे भरायचो, पीठ मीठ टाकायचो आणि भरपूर मजा करायचो इथं. भरपूर मजा करायचो. ज्या वेळेस मग इथं मला वाटतंय जसं खंडोबाच्या मंदिराचा उल्लेख आम्ही केलेला आहे की ते 300-400 वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे, मला वाटतं हे बी जुनं मंदिर आहे आणि जुनं काय म्हणतात ना जगदंबाचं पीठ आहे हे. हा बघा भव्य मांडव
आणि बरेचसे म्हणजे इथे यात्रेला भरपूर आजूबाजूचे शिदोड, नामगाव, लिमगाव, नामनगाव आणि म्हणजे बरेचसे इथनं भरपूर प्रमाणात इथं पब्लिक यात्रेला येते आणि जगदंबाचा सगळ्यावरती आशीर्वाद आहे आणि सगळे म्हणजे व्यवस्थित हशी खुशीनं येतात आणि यात्रा भरपूर करतात, मजा करतात, हसतात, खेळतात, आपल्या सहकुटुंबाला इथं घेऊन येतात आणि जगदंबाचा आशीर्वाद घेऊन निघून जातात. जगदंबाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असाच हमेशा राहू ही भगवंता चरणी आशा. बोला मॅडम तुम्ही. आता ठुले काय बोलायला आम्हाला तुम्ही?